ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि न्यूज रेडिंग लोकमतच्या तमाम प्रेक्षकांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा. एकीकडे दिवाळीच्या निमित्तानं फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे, तर दुसरीकडे निवडणुकीमुळे प्रचारात राजकीय वादाची लढ लागणार आहे आणि या पार्श्वभूमीवर नागरिक, नेते आणि आवडत्या फटाक्यांची कशी सांगड घालतात बघूयात. निवडणुका आहेत, दिवाळी आहे, फटाके घेत आहे. जर रॉकेटला कुठल्या नेत्याचं नाव द्यायचं झालं तर तुमच्या दृष्टीने रॉकेट नेता कोण आहे? आता तर आपले मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. पुतळी बॉम्ब असं काय राहू साहेबांचं? नागगोळी सुद्धा काय करतात असते ते? रोज सकाळी 9 वाजता सगळ्यांना जाग करतात आणि त्यांचं ते देतात स्टेटमेंट रोज सकाळी. पुतळी बॉम्ब सारखे याच्यामध्ये बघायचं म्हणलं तर सुरसुरबत्तीमध्ये उद्धव ठाकरेंना बघतो, कारण की त्यांच्या क्षमताने फास्टमध्ये निर्णय घ्यायचा त्वरित, त्याच्यामुळं त्यांना फुलझडीमध्ये बघतो. तुम्हाला रॉकेट सारखा नेता कोणता वाटतो? तुम्हाला कुठल्या नेत्यामध्ये रॉकेट असं? मला असं वाटतं राज ठाकरेंमध्ये आहे रॉकेट सारखी धमक. तर बदल गरज आहे, तर करतील ते योग्य. अनारला बघितल्यानंतर आम्हाला देवेंद्र फडणवीस यांची आठवण येते. ते जरी साधे सुधे असले परंतु ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये लख प्रकाश देणार आहेत. फटाकड्यामध्ये हे आमचा शरद पवार साहेब हा एकदम घडाला लावून उडतात ना ते नाही बॉम्ब सारखे. आणि काय घेतलं? हा सुसुरी घेतलं. हा उद्धव ठाकरे सारखी शांत चुट 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 करते ना सुरसुरी, तिच्यामुळे घेतली ती सुरसुरी. कुठला नेता तुला आवडतो? त्या नेत्याला तो तुला वाटतो की तो आयटम बॉम्ब आहे? मला तर कोणता नेता नाही आवडत, माझा भाऊ माझा नेता आहे. काय पॉप पॉप हा आहे, खूप सारे याच्यात पॅकेट खूप सारे येतात. आहे छोटूसा फटाका पण असं वाटतो दुरून की खूप मोठा फटाका आहे. राहुल गांधी म्हणजे दुरून दिसते खूप मोठा, भाषण ऐकले किंवा त्याचा इंटरव्ह्यू म्हणजे जे काही ऐकलं आपण तेव्हा निघते पूर्ण फुसकी पॉप पॉप फुसकी पॉप पॉप. आपल्या आता नेता म्हणजे जे रॉकेट आहे त्या ठिकाणी रॉकेटमध्ये मी एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांना बघतो आहे. का आत्ता 2 दिवसापूर्वीच त्यांनी एबी बॉम्ब जो आहे तो हेलिकॅप्टरने डायरेक्ट 2 उमेदवारांना त्यांनी तो एकदम अतिशय गतीने दिलेला आहे नाशिककरांसाठी. कोण वाटतं राजकारणातला भुईनाळा कोण आहे? आम्हाला राजकारणातला भुईनाळा म्हणजे आम्हाला अजितदादा पवार वाटतात. अजितदादा पवारच्या प्रमाणे कुठे बार करू शकतात. कोण वाटतं राजकारणातलं भुईचक्कर? भुईचक्कर राजकारणातलं भुईचक्कर आमच्या मते संजय राऊत वाटतात. कुठेतरी चक्र मारतात आणि फुसकन बार करून देतात. आणि कोण वाटतं राजकारणातला मोठा बार करणार? मोठा बार पण करतो आणि कांठला पण बसवतो. सुजय दादा विखे पाटील अटम बॉम्ब राजकारणामधला. का बरं दादा? का असं कारण काय? दादांचा आवाज हा युवकांसाठी हा हवा हवा असा आहे. पुतळी बॉम्ब म्हणल्यावर, जंगली बॉम्ब म्हणल्यावर देवेंद्र फडणवीस साहेब. कसं काय डायरेक्ट ब्लास्टच करतात ना समोरच्या पक्षावरती. बर, लवंगी कोण आहे? लवंगी आपला हा संजय राऊत. लवंगी लवंगी का? सुतळी बॉम्ब सांगितलं. कोण सुतळी बॉम्ब वाटते तुम्हाला? राज ठाकरे. कशामुळे? नाही आता वाटतं ते बोलतात कडक. मला सांग तू फटाका घ्यायला आलेला आहे, कुठला फटाका तू इथे घेतलेला? तुझा आवडता फटाका कुठला? मिट्टू बॉम्ब आहे. मिट्टू बॉम्ब जेव्हा तू घेतो तेव्हा त्याचा प्रचंड आवाज असतो. मला सांग राजकारणात सध्या निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीत तुझ्या या मिट्टू बॉम्बसारखा कुठला राजनेता तुला वाटतो? सर्वात जबरदस्त आवाज आजच्या तारखेत पुण्याचा आहे तर तो शरद पवार साहेबांचा आहे. आणि म्हणजे हा दिसणारा बॉम्ब एवढा लहान जरी असला तरी याचा धमाका मोठा आहे हे शरद पवारांनी दाखवून दिलं आहे. आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे, या निवडणुकांमध्ये एकमेकावर नेते आरोप प्रत्यारोप करत आहेत. तुम्हाला काय वाटतं हा जो सुतळी बॉम्ब दिसतोय दृश्यांमध्ये, या सुतळी बॉम्बमध्ये तुम्हाला कुठला नेता दिसतो? या सुतळी बॉम्बमध्ये मला बाळासाहेब थोरात, एकनाथ साहेब शिंदे यांच्यासारखा नेता दिसतो जो फुटतो आणि एकदम आवाज पण दमदारच करतो, नाही का?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रचारसभा 6 तारखेला, गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा। राज ठाकरेंची पहिली सभा 4 नोव्हेंबरला ठाण्यात, ब्रह्मांड सर्कलवर सभेचं आयोजन। विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार, आपले उमेदवार निवडून आले तर आरक्षणावरील हल्ला आपल्याला थांबवता येईल। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी आयसीयूमधून जनतेला केलं आवाहन। मी माझ्या उमेदवारीवरती ठाम, पक्ष सोडणार नाही हे पहिल्या दिवशीच सांगितलं, गोपाळ शेट्टींनी केली भूमिका स्पष्ट। राम शिंदे 4.5 वर्ष कर्जत जामखेडमधनं गायब होते, निवडणुकीच्या तोंडावर ते उगवलेत, रोहित पवारांचा टोला। काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचा भाजपमधील प्रवेशानं कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट, कौशिक यांचा कार्यकर्त्यांकडून निषेध। हिंगोलीच्या सेनगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा, मेळाव्याला मोठ्या संख्येनं शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित। बुलडाण्याच्या चिखलीमध्ये बसपाचे उमेदवार शंकर चव्हाणांवर 40 ते 50 जणांकडून जीवघेणा हल्ला, या हल्ल्यात चव्हाण गंभीर जखमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा। पोलिसांच्या वाहनातून महायुतीच्या उमेदवारांना आर्थिक रसद पुरवली जाते अशी काही अधिकाऱ्यांनी माहिती दिली, शरद पवारांचा मोठा आरोप। सावंतांनी व्यक्तिगत वक्तव्य केलं असं वाटत नाही, काही जणांकडून निवडणुका असल्यामुळे जाणीवपूर्वक वाद पेटवण्याचा प्रयत्न, शायना एमसी प्रकरणावर शरद पवारांचं परखड मत। देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील नाराज नेत्यांची मनधरणी, धीरज घाटे, श्रीनाथ भीमाले, संजय काकडे, सनी निमहण यांच्याशी चर्चा। वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असते तर त्याचं थोबाड फोडलं असतं। अरविंद सावंतांचं महिलांबाबतचं वक्तव्य दुर्दैवी, शायना एनसी यांच्यावरील टीकेवरून शंभुराज देसाईंचा घणाघात। निवडून येण्याचा विश्वास नसल्यामुळे राम शिंदेंकडून विधान परिषदेचा राजीनामा नाही, रोहित पवारांचा घणाघात, तर रोहित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली, शिंदेंचा पलटवार। चार नोव्हेंबरपासून राज ठाकरेंच्या प्रचार सभांना सुरुवात, मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात करणार राजगर्जना। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 6 तारखेला पहिली प्रचारसभा, पडळकरांसाठी फडणवीस मैदानात, पडळकरांच्या मतदारसंघात पहिली सभा। आणि शिराळा मतदारसंघातील बंडखोर सम्राट महाडिकांची माघार, भाजप उमेदवार सत्यजित देशमुखांना पाठिंबा जाहीर। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये सुरुवातीला मोठी बातमी बघूयात। विधानसभा निवडणुकीत पोलिसांच्या वाहनातून महा